नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. परंडा शहराजवळच्या बार्शी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झाडाची अवैध कत्तल करणाऱ्या प्लॉटिंग धारकावर गुन्हा दाखल होणार. गुन्हा दाखल करण्याचे उपविभागीय अभियंता यांचे कनिष्ठ अभियंता टोम्पे यांना दिले आदेश. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कनिष्ठ अभियंता टोम्पे यांना 24 तासाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश. खुलासा सादर नाही केल्यास पुढील कारवाईचा इशारा. प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करणाऱ्या कनिष्ठ अभियंता यांना सह आरोपी करून गुन्हा दाखल करण्याची बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं केली आहे मागणी. गुन्हा दाखल नाही झाल्यास बळीराजा शेतकरी संघटना आंदोलन करणार. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री विठ्ठल ट्रॅक्टर्स परंडा, सोलिस यानमार ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते, कार्यक्षेत्र परंडा, भूम, करमाळा, बार्शी, 24 HP ते 60 HP मध्ये टू व्हीलर व फोर व्हीलर ड्राईव्ह मध्ये ट्रॅक्टर हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. जॅपनीज टेक्नॉलॉजीनं बनलेला परिपूर्ण ट्रॅक्टर, 90% फायनान्स सुविधा उपलब्ध. दिवाळीसाठी खास ऑफर. पत्ता SR पेट्रोल पंपा शेजारी, बार्शी रोड, परंडा. शेतकरी नॅचरल तेलघाणा प्रायव्हेट लिमिटेड परंडा. करडई, सूर्यफूल, शेंगदाणा, खोबरेल तेल गाळून मिळेल. पत्ता छत्रपती संभाजी महाराज चौक, करमाळा रोड, परंडा. आता बातमी विस्ताराने. परंडा शहराजवळच्या बार्शी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झाडाची प्लॉटिंग धारकांकडून अवैध कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे लेखी आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी कनिष्ठ अभियंता टोम्पे यांना मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दिले आहे. तसेच वेळोवेळी सांगून देखील झाडे तोडणाऱ्या प्लॉटिंग धारकांवर कारवाई करण्यास दिरंगाई का केली याबाबत स्पष्ट खुलासा 24 तासात सादर करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की परंडा शहराजवळ बार्शी रोड लगतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झाडाची प्लॉटिंग धारकांकडून बेकायदेशीर तोड करण्यात आली होती. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी कनिष्ठ अभियंता टोम्पे यांना लेखी पत्र देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र कनिष्ठ अभियंता टोम्पे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवून प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केल्यानं बळीराजा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रत्नमाला निकाळजे यांनी कनिष्ठ अभियंता यांना सह आरोपी करून गुन्हा दाखल करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. बळीराजा शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी उपविभागीय अभियंता यांनी पुन्हा लेखी पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कनिष्ठ अभियंता टोम्पे यांना 24 तासाच्या आत लेखी खुलासा सादर करावा, अन्यथा आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरून पुढील कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.